भाजपचे वरिष्ठ नेते शंकर सहांदे यांनी भाजपला रामराम करून वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला आहे आणि ते आता रामटेक लोकसभेतून वंचितच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. आज शंकर सहांदे यांनी रामटेक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे रामटेक लोकसभेमधून आणि सर्वात आधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी मी त्यांचं आभार मानतो. आणि रामटेक लोकसभेमध्ये वंचित आघाडीकडून जी उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर त्या लोकसभा क्षेत्रातील जनतेची सेवा आणि त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चितपणे आम्ही करणार.